नमस्कार, मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत इयत्ता चौथीतील इंग्रजी विषयाचा रिस्पॉन्सेस हा पाठ. रिस्पॉन्सेसलाच मराठीमध्ये म्हणतात प्रतिक्रिया. जेव्हा एखादी घटना घडते किंवा आपल्या आजूबाजूला एखादी गोष्ट घडते त्याला आपण जो प्रतिसाद देतो त्याला म्हणतात रिस्पॉन्सेस. उदाहरणार्थ, मी सकाळी सकाळी झोपेतून उठली आणि माझ्यासमोर मस्त फ्रेश फुलं ठेवलेली असेल तर माझी प्रतिक्रिया असेल, अरे वा किती छान. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणते हाऊ स्वीट. असे इंग्रजीमध्ये कोणकोणते रिस्पॉन्सेस आपण वापरू शकतो हे विद्यार्थ्याला आपण शिकवणार आहोत. जसं की माझ्या हातात काचेचं भांडं आहे आणि ते पडलं तर माझा रिस्पॉन्स असेल ओ नो. आणि समजा मला एखादी वाईट गोष्ट समजली किंवा एखादी वाईट घटना घडली तर त्यावेळेस मी मराठीत बोलेल किती वाईट. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात हाऊ सॅड. त्याचप्रमाणे आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट अनपेक्षितपणे भेटली तर त्याला इंग्रजीत रिस्पॉन्स करतात व्हॉट अ सरप्राईज. याच प्रकारचे कोणकोणते रिस्पॉन्सेस इंग्रजीमध्ये वापरता येतात जे दैनंदिन व्यवहारात गरजेचे असतात हे आज आपण या पाठामधून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. तर पालकांनी हा पाठ व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि हे दैनंदिन वापरात वापरले जाणारे रिस्पॉन्सेस आपल्या मुलाला विद्यार्थ्याला शिकवा. धन्यवाद.